नागपुर जिला परिषद द्वारा पार्श्वनी तहसील के घुघसी ग्राम में जिला परिषद स्कूल बरसों से चलाई जा रही है, पर आज इस स्कूल के इमारत की हालत बहुत ही खस्ता होने से छत के स्लैब के टुकड़े बच्चों के सर पर गिरने, वहीं बरसात का पानी स्कूल में जमा होने से वह बच्चों को बैठने की तक व्यवस्था नहीं रहती है। इस तरह का आलम इस स्कूल का हुआ है। करीब 30 साल पहले तैयार की गई इस इमारत की छत से बरसात में पानी टपकता है, जिससे बच्चे पानी में भीग जाते हैं। जगह जगह छत के स्लैब के टुकड़े निकलने से स्लैब के सरिया भी बाहर निकल रहे हैं। जहां वहां स्कूल के स्लैब में बड़ी बड़ी दरारें पड़ने से स्कूल की बिल्डिंग कब धराशायी होगी, इसका अंदेशा नहीं लगाया जा सकता। इस ओर जिला परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी शिक्षण सभापति ने जल्द इमारत की मरम्मत कर ध्यान नहीं दिया तो आने वाले समय में यहाँ बड़ा हादसा होने के आसार दिखा दे रहे हैं। एक और जहाँ मुख्यमंत्री माझी सुंदर शाला अभियान चला जा रहा है, वहीं घुघसी के जिला परिषद स्कूल की हालत जर्जर होने के बावजूद जानलेवा हालत में स्कूल होने के बाद भी इस स्कूल की छत के नीचे पढ़ाई करने के लिए बच्चों को मजबूर होना पड़ रहा है। जबकि इसी क्षेत्र से शिक्षण सभापति होने के बावजूद इस तरह की हालत उन्हीं के क्षेत्र के स्कूलों की होने से जिले के अन्य स्कूलों की हालत क्या होगी, इसका अंदेशा लगाया जा सकता है। मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा ने इस ग्राम में आकर खुद ही स्कूल की बिल्डिंग का जायजा लेना आवश्यक है, तब जाकर स्कूल की बिल्डिंग की हकीकत उजागर होगी। जहां पार्श्वनी पंचायत समिति सभापति उप सभापति सदस्य होने के बावजूद घुघसी के खस्ता हाल स्कूल की ओर कोई ध्यान नहीं दे रहा है, न ही स्कूल की मरम्मत के लिए किसी प्रकार का प्रावधान किया है, जिससे स्कूल की बिल्डिंग खस्ता हाल होने से कभी भी धराशायी हो सकती है। इस तरह का अंदेशा स्थानीय ग्रामीणों की ओर से लगाया जा रहा है। गढ़ शिक्षणाधिकारी कैलाश लोखंडे को इस बारे में जानकारी देने पर कैलाश लोखंडे ने कहा कि स्कूल की बिल्डिंग की तुरंत ही मरम्मत करने के आदेश दिए जाएंगे। इस बारे में जल्द ही खुद ही आकर स्कूल की बिल्डिंग जांच कर दुरुस्ती के आदेश दिए जाएंगे। हाल ही में मुख्यमंत्री माझी सुंदर शाला अभियान बड़े जोर शोर से महाराष्ट्र में चलाया है, जिसमें स्कूलों में साफ सफाई रंग रोहन पर जोर दिया गया, पर जर्जर होते स्कूलों को सजा कर आखिर क्या हासिल हुआ, जबकि स्कूलों की बिल्डिंग ही पूरी तरह खस्ता हाल होने पर इसमें सुधार होना जरूरी होते हुए पुराने खस्ता हाल बिल्डिंग को रंग रोहन कर पुराने को नया दिखाना ही एकमात्र लक्ष्य दिखाई दे रहा है। यह अभियान पूरी तरह घुघसी ग्राम के जिला परिषद स्कूल को देखते हुए असफल होता दिखाई दे रहा है। जल्द से जल्द घुघसी ग्राम के जिला परिषद स्कूल की बिल्डिंग की मरम्मत कर या नई स्कूल की बिल्डिंग बनाने की मांग रामेश्वर शिरामी, महादेव राउत, शाला समिति अध्यक्ष बिकेश्वर हाड़गे के साथ घुघसी ग्राम वासी द्वारा की जा रही है। पार्श्वनी तालुक्यातील घुघसी या गावात जिल्हा परिषद मार्फत चालवण्यात येणारी जिल्हा परिषद शाळा ही आपल्या मागे दिसत आहे। या शाळेमध्ये 19 विद्यार्थी शिक्षण घेतात, मात्र या शाळेची इमारत ही जुनी असून मोडकळीस आली आहे, तरीही या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसून शिक्षण दिले जात आहे। जेव्हा की या शाळेत पावसाळ्यामध्ये या शाळेची गळती होते, पाणी साचते आणि पूर्णच पाणी त्या वर्गामध्ये साचल्याने मुलांना शिकवता येत नाही, बसण्याची व्यवस्था राहत नाही। आणि दुसरी गोष्ट, या शाळेचे छत किंवा स्लॅब जागोजागून तुटत असून मुलांच्या अंगावर पडते, त्या मानाने ही शाळा लवकरात लवकर दुरुस्त करणे आवश्यक असताना जिल्हा परिषद मात्र या शाळेकडे दुर्लक्ष करत आहे। आपण काही या स्थानिक गावकरी इथे आहेत, त्यांच्याशी बोलूया का शाळेची हालत कशी आहे, आपण सांगा की ही शाळा केव्हा बनली आणि काय या शाळेच्या दुरुस्तीसाठी उपाययोजना केल्या आहेत तुम्ही? नाही, उपाययोजना तर केल्या नाही। जवळपास या शाळेला 30 वर्षापूर्वीची शाळा आहे ही, आणि तेव्हापासून कसल्याच प्रकारचं दुरुस्ताई वगैरे झालेली नाही, आणि तेव्हापासून आजपर्यंत हे जे मुलं आहेत जवळपास 20 मुलं या शाळेत शिकतात, आणि पावसाळ्यामध्ये जे पावसाळ्याचं पाणी जे येतो पावसाळ्यात, तर ते पावसाळ्यात ते छत आहे ते पाझरते आणि तिथून ते पाणी खाली गळते आणि ते छताचे जे पोपडे आहेत ते उसरतात आणि ते मुलांच्या डोक्यावर अंगावर पडतात। कदाचित भविष्यात जीवहानी होण्याचे प्रकार थोडं जास्त आहे आणि याकडे शासनाने काळजीने लक्ष द्यावे, रिपेरिंग करून देण्यात यावे किंवा डिसमेंटल करून नवीन इमारत बांधकाम करून देण्यात यावे, याकडे शासनाने काळजीपूर्वक लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर करावे। ज्याप्रमाणे येथील सर्व जे गावकरी आहे यांच्याशी मागणी आहे की ही शाळा लवकरात लवकर मोडकळीस काढावी, हिला तोडून टाकावा, नवीन इमारत बनवावी। जर का ही इमारत लवकरात लवकर आली नाही किंवा ही दुरुस्त केली नाही तर ही शाळा मुलांच्या डोक्यावर पडेल किंवा जीवितहानी होण्याचा पूर्णपूर धोका आहे। तरी या क्षेत्रातील जिल्हा परिषद शिक्षण सभापती या क्षेत्राचे आहेत राजू कुसुंबे,
हे मात्र या शाळेकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. जेव्हा की त्यांनी या शाळेकडे लक्ष दिले असतं तर आज ही अशी परिस्थिती आली नसती. आपण विचारूया काकाजीला. काकाजी सांगा, या शाळेमध्ये दुरुस्तीसाठी काय कोणी आलं होतं का कधी? नाही नाही, कधीच नाही आले, कोणीच नाही आले. तर दुरुस्ती काय केलं पाहिजे शाळेसाठी? आता कोणी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे म्हणजे चांगली आता व्यवस्थित बांधली पाहिजे शाळा, ते नवीन इमारत तिला पाडून सांगा आणि सोयीस्कार काम झाले पाहिजे. आपले जे जिल्हा सत्ता असतात सदस्य आहेत त्यांच्याकडे अशी मागणी केली आहे का? आपण काही असं काही सांगित तक्रार केली आहे का कधी? नाही नाही नाही. गावकरी तक्रार करणार आहेत का? हो जरूर करतील. मी इथे शिक्षण गट शिक्षण अधिकारी कैलास लोकांनीशी बोललो, त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर इथे एक अभियंत्याला पाठवून या शाळेची इमारतला दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येईल व लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. मी रुपेश कंडारे, BCN News, पारशिनी.